नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस काय आहे, ते रिजेक्ट झाले आहे का किंवा अप्रूव्ड झालेलं आहे का हे कशाप्रकारे आपण तपासू शकता, तर हे आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्ही ज्या मोबाईलमध्ये अर्ज केला आहात त्या मोबाईलमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचे नाव आणि तुमचे मोबाईल नंबर आणि तसे स्टेटस जे आहे, अप्रूव्ड आहे का, रिजेक्ट आहे किंवा इन रिव्ह्यू आहे किंवा पेंडिंग आहे, हे तुम्ही या ठिकाणी स्टेटस तपासू शकता. यामध्ये जे स्टेटस अप्रूव्ड आहे म्हणजे आपला जे फॉर्म असेल ते अप्रूव्ड झालेलं आहे, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुम्हाला जे पैसे आहेत आधार सेडिंगवरती तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील. या ठिकाणी जे आहे अप्रूव्हडचा दिला आहे, परंतु काही जणांचे जे आहे फॉर्म या ठिकाणी इन रिव्ह्यूमध्ये आहेत, म्हणजेच हे फॉर्म जे आहे इन रिव्ह्यूमध्ये का आहेत म्हणजे त्याची तपासणी आणखी झालेली नाही आहे. अधिकाऱ्यांकडे ते तपासणी चालू आहे, त्यामुळे इन रिव्ह्यू हा ऑप्शन दाखवत आहे. आणि काही जणांचं रिजेक्ट झालेलं आहे, तर ते रिजेक्ट कशामुळे झालेलं आहे त्यांना मॅसेज देखील आले असेल. कोणी पत्ता बरोबर टाकला नसेल किंवा डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले नसेल, त्यामुळे देखील या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. यामध्ये इन रिव्ह्यू म्हणजे अधिकाऱ्यांकडे तपासणी चालू आहे, तपासणी झाल्यानंतर अप्रूव्ड तरी होतील किंवा रिजेक्ट तरी होतील. त्यानंतर अप्रूव्हडचा जे सिम्बॉल असेल, तुम्ही पात्र आहात, आधार सेडिंगवरून पैसे तुमच्या खात्यात पडले जातील. त्यानंतर पेंडिंगचा जे सिम्बॉल आहे, तुम्ही जर अर्ज सबमिट केलात म्हणजेच तुमच्याकडून अर्ज सबमिट झालेला आहे, समोर पेंडिंग आहे म्हणजे त्यांची तपासणी झाल्यानंतर या ठिकाणी इन रिव्ह्यू येईल. इन रिव्ह्यू आल्यानंतर रिजेक्ट किंवा सबमिटेडचा तुम्हाला ऑप्शन दिले जातील, म्हणजे त्याचे स्टेटस शो करतील. अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये तपासू शकता. यामध्ये तुम्हाला जितकाही तुम्ही अर्ज केलात ते या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे, अशा पद्धतीने एक नवीन वेबसाईट देखील या ठिकाणी पोर्टल चालू केलं आहे. यामध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र .in या पोर्टलवरती जाऊन तुम्ही सहजरित्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन देखील करू शकता आणि याचे स्टेटस देखील तुम्ही पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. जर यामध्ये काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारा किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून सुद्धा विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.